नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा. उद्या सकाळी 11 वाजता रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये खासदार विनायकराव साहेबांचा त्या ठिकाणी अर्ज भरला जाणार आहे. मोठ्या संख्येनं यानिमित्तानं कार्यकर्ते उपस्थित राहणार. खरं तर 2 वेळा खासदार विनायकराव जे या मतदारसंघातनं खासदार म्हणून निवडून आले आणि आता 3रा विजयाची हॅट्रिक ही या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेच्या आशीर्वादावर त्या ठिकाणी आपण करणार आहोत. खरं तर या प्रचाराच्या निमित्तानं जवळजवळ 2 फेऱ्या या खासदार साहेबांच्या या सगळ्या मतदारसंघामध्ये पूर्ण झालेल्या आहेत. माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तर अनेक खळ्या बैठका त्या ठिकाणी झाल्या. जिल्हा परिषद निहाय पंचायत समिती निहाय त्या ठिकाणी बैठका झालेल्या आहेत आणि लोकांचा प्रतिसादसुद्धा फार मोठ्या प्रमाणात या निमित्तानं या सगळ्या खळ्या बैठकांना त्या ठिकाणी मिळाला. आणि आता अनेक जाहीर सभासुद्धा या निमित्तानं या ठिकाणी होणार. खरं तर ज्या ज्या ठिकाणी आमच्या जिल्हा परिषद मतदारसंघाने या बैठका झाल्या त्या सगळ्या बैठकांना फार मोठा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला आणि या सगळ्या आरोपांना उत्तरही त्या ठिकाणी 4 जूनलाच आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत. खरं तर मागच्या 2014 निवडणुकीमध्ये 1.5 लाखांनी खासदार विनायकराव या मतदारसंघात निवडून आले, 2रा 2.5 लाखांनी निवडून आले आणि आता या 3 विजयामध्ये आम्ही 2.5 लाखाच्या मतदिक्याने आम्ही त्या ठिकाणी खासदार विनायकराव यांना निवडून देणार आहोत. तशा प्रकारचे प्रयत्न हे शिवसेनेच्या माध्यमातून, महाविकास आघाडीच्या माध्यमातून, आप असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेस असेल आणि सगळेच कार्यकर्ते एकजूट एक संघप्रमाणे बळपणे या ठिकाणी हा प्रयत्न सुरू आहे. नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा.